महाराष्ट्र सरकारने 36 माथाडी कामगार मंडळे एकत्र केल्याच्या निषेधार्थ अहमदनगर माथाडी कामगारांनी गुरुवारी कामबंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारने निर्णय घेण्यासाठी माथाडी कामगार संघटनांना विश्वासात न घेतल्याचा आरोप माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी यावेळी केला. जे 36 महामंडळ अस्तित्वात आली, आज या महामंडळाच्या माध्यमातून आज सर्व माथाडी कामगारांचे प्रश्न सुटतात. आज हे सरकार या 36 महामंडळाला विलीनीकरण करून एकच महामंडळ मुंबई अशा ठिकाणी करत आहे, माथाडी बोर्ड. तर माझी सरकारला विनंती राहील, आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना आमचं सर्व जिल्ह्यातील आमच्या हमाल कामगार, महिला कामगार, सर्व आमचे हमाल पंचायतचे पदाधिकारी, सर्व माथाडी कामगार आज मोर्चानी येऊन आज आमचे नेते, आदरणीय कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आज बंद ठेवून हा मोर्चा काढलेला आहे. बंद ठेवून तरी शासनाने, कारण याच्यात आमच्या हे माथाडी मंडळ जर बरखास्त झालं तर आमच्या कष्टकऱ्यांच्या जे हमाल आहेत, पाठीला पोटं लावणारे हमाल आहेत, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत. कारण आत्ता जर तसं झालं तर आत्ता जिथं या माथाडी मंडळात जो कारभार चालतो त्यांना इथं अधिकार राहणार नाही. आणि आमचा कामगार काही झालं की शासनाकडं जायला त्याची एवढी परिस्थिती नाही, कारण शासनाकडं शासकीय कामं आणि शासकीय कसे सगळ्यांना अनुभव आहे कसे कामं होतात. त्याच्यामुळं हे माझी शासनाला विनंती राहील आमच्या सर्व कामगार बंधूंच्या वतीने की हे परिपत्रक जे त्यांनी काढलेलं आहे, कारण या परिपत्रकामध्ये त्यांनी आमचे जे या माथाडी कायदा लागण्यासाठी जे माथाडी मंडळ जे स्थापन झालं याच्यासाठी ज्यांनी ज्या संघटनांनी प्रयत्न केला त्या संघटनांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही. त्यांना विश्वासात घेऊन हे जर केलं असतं तर आमचे काय अडचणी आहे, काय प्रश्न आहेत ते त्यांच्यापुढं मांडून त्यांना ते बदलण्यास आम्ही भाग पाडलं असतं. पण हे मोदी सरकार हिटलरशाहीचं सरकार आहे. हिटलर म्हणजे हुकुमशाही पद्धतीने वागून म्हणजे कोणाला विश्वासात न घेता हा कायदा त्यांनी डायरेक्ट म्हणजे लागू करायचा म्हणजे जवळजवळ त्यांनी निश्चय केलेला आहे. तर त्याचा विरोध म्हणून आम्ही राज्यात आमच्या हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने पूर्ण राज्यभर बंद ठेवून याचा निषेध केला आणि हे परिपत्रक त्यांनी मागं घ्यावं अशी आम्ही त्यांना शासनाला विनंती करतो. गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रात माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. अहमदनगर येथे माथाडी कामगारांनी मोर्चा काढत सरकारचा निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने 36 माथाडी कामगार मंडळे एकत्र केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. मागण्या मान्य न झाल्यास संघटनेचे नेते जो आदेश देतील त्यानुसार पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रतिनिधी रोहित वाळके, अहमदनगर.